नमस्कार, मी देवयानी। सिनर्जी फिटनेस अँड वेलनेस क्लबच्या आहार या सत्रात पुन्हा आपले स्वागत। आपण जेव्हा आरोग्यविषयक कार्यक्रम बघतो, लेख वाचतो, ऐकतो, तेव्हा काही शब्द पुन्हा पुन्हा समोर येतात, जसे की प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स। त्यापैकी आज आपण प्रोटीन म्हणजे काय आणि ते कुणी घ्यावे, ते घेण्याची गरज कुणाला आहे हे समजून घेऊ। परंतु सर्वप्रथम आपण त्याआधी हे समजून घेणे आपल्याला गरजेचे आहे की या प्रोटीनचा शरीराला काय उपयोग आहे। प्रोटीन या शब्दाचा उगमच ग्रीक शब्द प्रोटियस या शब्दापासून झालेला आहे। म्हणजेच प्रो म्हणजेच प्राईम इम्पॉर्टंट, म्हणजेच प्रोटीनचा आपल्या आहारातून पुरेसा सप्लाय असणं हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण शरीरातील कण कण हा प्रोटीनपासून तयार होतो। जसे की आपल्या शरीरातील प्रत्येक मसल्स व त्याच्या प्रत्येक ॲक्टिव्ह सेल्स, प्राथमिक ॲक्टिव्ह सेल्स ही सुद्धा प्रोटीनपासून तयार होते, की ज्याच्यामुळे आपल्या शरीराला सांगाड्याला मजबूती येते। प्रत्येक बेसिक सेलचे बेसिक स्ट्रक्चर्स हे सुद्धा प्रोटीनपासून तयार होते, जसे केस, नख, स्किन, हिमोग्लोबिन यासारखे। आपल्या शरीरात मसल्ससहित प्रत्येक सेलची झीज होत असते आणि हे झीज होण्याचे प्रमाण वयानुसार वाढत जाते। प्रोटीन हा एकमेव असा न्यूट्रियंट्स आहे की त्याच्यामध्ये शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता आहे। शरीरातील प्रत्येक महत्त्वाचे फंक्शन्स हे यावर प्रोटीनचे कंट्रोल असते, की कारण प्रत्येक हार्मोन्स हा प्रोटीन्स आहे, एक्सेप्ट सेक्स हार्मोन्स हा प्रोटीन्स आहे, जसे की इन्सुलिन, थायरॉइड, ग्लुकागॉन यासारखे। आपल्या शरीरात इन्फेक्शनसोबत लढणारे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत, अँटीबॉडीज आहेत, किंवा व्हाईट ब्लड सेल्स, लिम्फ नोड्स, हे सुद्धा प्रोटीन्स आहेत। शरीरातील काही महत्त्वाचे न्यूट्रियंट्स वाहून नेण्यासाठी, रक्तातून वाहून नेण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीनची गरज असते। शरीरात झीज होणे आणि वाढ होणे ही जी सतत अविरत काम, जे मेटाबॉलिझमचं ॲक्टिव्हिटी चालू असते, या ॲक्टिव्हिटीसाठी लागणारे एन्झाईमसुद्धा प्रोटीनपासून तयार होतात। आता एवढे महत्त्वाचे काम प्रोटीनला आपल्या शरीरात आहे, तर मग प्रश्न येतो की हे प्रोटीन घ्यावे कोणी, हे घेण्याची गरज कुणाला असते। तर आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकालाच, म्हणजे सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष, स्त्रिया, मुलं मुली यांना प्रोटीनची गरज असते। वरील काम करण्यासाठी प्रोटीनला आवश्यक असते। एका सर्वसाधारण व्यक्तीला, सामान्य व्यक्तीला 0.8 to 1 gram per kg, म्हणजेच 1 kilo वजनाला 1 gram प्रोटीनची गरज होते। ते कन्फ्यूज होऊ नका। समजा माझे वजन जर 60 kilo असेल तर मला 60 gram प्रोटीन हे दररोजच्या आहारातून घ्यावे लागेल। मग वाढीव प्रोटीन घेण्याची गरज कोणाला असते? ही वाढत्या वयातील मुलं मुली, परीक्षेचा ताण, आजारपण, ॲक्सिडंट, ऑपरेशन्स, जखमा भरून काढणे इत्यादी अवस्थांमध्ये आपली प्रोटीनची वाढीव गरज होते। तसेच खेळाडू, अतितीव्र व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचीसुद्धा प्रोटीनची गरज वाढते। प्रोटीनविषयी बायकांमध्ये बरेच चमत्कारिक समज आहेत की मुलींनी प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ नये, त्या उफाड्याच्या वाटून। परंतु मी तर म्हणेन की स्त्रियांमध्ये, स्त्रीच्या शरीरात सुरुवातीपासूनच, म्हणजेच मासिक पाळी, प्रेग्नन्सी, लॅक्टेशन आणि परत मेनोपॉज ही सतत उलाखाल चालू, उलथापालच चालू असते, आणि म्हणूनच स्त्रीची गरज ही किंवा मुलींची गरज प्रोटीनची पुरुषांपेक्षा जास्त असते। तसेही एका ॲव्हरेज स्त्रीमध्ये पुरुषांच्या, एका ॲव्हरेज पुरुषाच्या तुलनेत ताकद ही कमी असते, आणि म्हणूनच एखाद्या 35-40 स्त्रीमध्ये त्याच वयातील पुरुषांपेक्षा कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखीचा त्रास जास्त असतो। आणि म्हणून जसे जसं आपला वयाचा टप्पा वाढत जातो, तशी तशी शरीराची ताकद कमी होत जाते, आणि म्हणूनच प्रत्येक, जसंजसं प्रत्येक वयोगटातील स्त्रीला, स्त्री आणि पुरुषांनासुद्धा प्रोटीनची गरज वाढत जाते। आज आपण प्रोटीन कुणी घ्यावे आणि त्याचा शरीराला काय उपयोग आहे हे समजून घेतले। पुढील व्हिडिओमध्ये आपण आहारातून हे प्रोटीन सोर्स कसे मिळवावेत हे बघू। असा प्रयत्न आहे की छोटे व्हिडिओ पण साध्या व सोप्या भाषेत तुमच्यासमोर मांडायचे। फिटनेस
व न्यूट्रिशन संबंधी आणखी बरेच टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. अपेक्षा करते की याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तेव्हा आमच्या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची व घरच्यांची. नमस्कार. स्टे होम, स्टे ॲक्टिव्ह, स्टे फिट.